नमस्कार, आज माननीय सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबाबत निर्णय जाहीर केला। मागच्या काळामध्ये अनेक दिवसांपासून आपण सर्वजण मिळून प्रयत्न करत होतो की निर्णय लवकरात लवकर लागावा। त्यावेळेस तुम्हाला आणि मला कोणालाही कल्पना नव्हती असा जीव घेणारा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबत लागू शकतो। मागच्या काळामध्ये मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये देखील वारंवार तुम्ही आणि मी राज्य सरकार गंभीर नाही हे वेळोवेळी पॉइंट आउट करून देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला। सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, या निर्णयामध्ये 5 न्यायमूर्तींमध्ये काही मुद्द्यांवर 3 न्यायमूर्तींचं एकमत आहे, काही मुद्द्यांवर 2 न्यायमूर्तींचं एकमत आहे। इथं सर्वांचं बारकाव्याने जर अभ्यास केला तर आपल्या एक लक्षात येईल, एक आगळा वेगळा पद्धतीचा हा निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाच्या वतीने घेण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टाच्या वतीने हा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे, या निर्णयामध्ये 50 पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान देऊन तुम्ही आणि मी सर्वजण रस्त्यावर कुटुंबासह आपण उतरलेलो होतो, ह्या सर्वांच्या प्रयत्नाला आज कुठेतरी फुलस्टॉप लागण्याचं काम या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे झालेलं आहे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर खरं तर माझ्यासारख्याला एकच अपेक्षा होती की राज्य सरकार, विरोधी पक्ष हे दोघंही पुढे येतील आणि जाहीर करतील की मराठा तरुणांनी काळजी करण्याचं कारण नाही, हा असा असा पर्याय आम्ही तुमच्यासमोर उपलब्ध करतोय। परंतु तसं घडलंच नाही, या उलट राजकीय वाद आपसामध्ये या ठिकाणी बघायला दिसत आहे। सुप्रीम कोर्टाच्या वतीने काल अचानकरित्या जाहीर करण्यात आलं, उद्या निर्णयाचं वाचन होईल आणि उद्या निर्णयाचं वाचन होईल जणू काय आपल्या सर्वांना वाटलं की न्याय आपल्या पदरात पडेलच, कारण मुंबई हायकोर्टामध्ये शिक्कामोर्तब होता, रिपोर्टही होता, या आधारावर आपल्याला निर्णय मिळेल असं जवळपास निश्चित झालं होतं। परंतु दुर्दैवाने तसं त्या ठिकाणी झालेलं दिसत नाहीये। अनेक विद्यार्थी फोन करताय, सातत्याने उद्विग्न होताय की नेमकं आमच्या जॉईनिंगबाबत काय होईल, आम्हाला याच्यामध्ये संरक्षण मिळेल का। आज दुपारी माननीय अशोक चव्हाण साहेबांनी एक भाष्य केलं, त्यांनी सांगितलं की मागच्या सरकारने जे काही आरक्षण दिलं तो देण्याचा अधिकार राज्य सरकारला नव्हता, तरी ते आरक्षण त्या ठिकाणी त्यांनी आणलं आणि आम्ही कायदा केला। मी एक प्रश्न त्यांना विचारला की जर तो अधिकार राज्याला नव्हता तर मग काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी मतदान का केलं। आपण सरकारमध्ये आल्यानंतर आपण आम्हाला का स्पष्टपणे सांगितलं नाही की हे आरक्षण टिकणार नाही, राज्य सरकारला अधिकार नव्हता, तुम्ही याचा आग्रह धरू नका, का 2 महिने माझ्या विद्यार्थ्यांचे सरकारने वाया घातले। दुसरा प्रश्न माझा भारतीय जनता पार्टीला आहे, जसं महाविकास आघाडी सरकार आज जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे, का भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर करण्यात येत नाही
की मराठा आरक्षणाला असा असा पर्याय राहील, मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने आम्ही हे करून घेऊ का, असं भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील बोलल्या जात नाही। म्हणजे आरक्षण टिकलं तर सर्वांनी क्रेडिट घ्यायला पुढे आले असते। आज भाषा केली जाते की हे देण्याचा अधिकार नव्हता, आज भाषा केली जाते यांनी टिकवण्याचा प्रयत्न केला नाही। जरा देण्याचा अधिकार नव्हता तर तुम्ही चुकीच्या कायद्याला मतदान केलं का? तुम्ही चुकीचा कायदा असताना देखील आम्हाला का खोटं बोलले आणि सांगितले कायदा टिकेल याची जबाबदारी देखील तुम्हाला घ्यावं लागेल आणि भारतीय जनता पार्टीला देखील स्पष्ट करावं लागेल की केंद्र सरकारच्या वतीने किंवा या राज्य सरकारच्या वतीने विरोधी पक्ष म्हणून आमच्या पत्रात तुम्ही काय पाडणार। काही नेत्यांनी भाष्य केलं की आता हे राष्ट्रपती महोदय निर्णय घेतील, काही वकिलांचं त्याच्यामध्ये मत असं आहे की राष्ट्रपती महोदय जर निर्णय घेतील तर ते केंद्रीय आरक्षणासाठी घेतील आणि मराठा आरक्षण राज्यासाठी आहे त्यामुळे राष्ट्रपतींकडे जाणं गरजेचं आहे का? न्यायालयाने सांगितलं की 50% मर्यादा ओलांडता येत नाही, इंदिरा सावनी खटल्याचा पुनर्विचार करण्याची आम्हाला गरज नाही। आता न्यायालय आहे, न्यायालयाच्या विरोधात आपल्याला बोलता येत नाही। परंतु प्रश्न मला एक आहे, कर्नाटक तामिळनाडू या आरक्षण या राज्याचं आरक्षण 12-12 वर्षापासून त्यांचे विद्यार्थी उपभोक्ता आहे, मग आमच्या मराठा विद्यार्थ्यांनी काय पाप केलं होतं? तिथे साधी स्थगिती नाही, इथे आमच्या कायद्याला स्थगिती तुम्ही देता। इथे आमच्या कायद्याला स्थगिती दिल्यानंतर तात्काळ लगेच तुम्ही तो कायदा रद्द करता, ठीक आहे, सुप्रीम कोर्टाचा तो अधिकार असेल, तो आहे त्यांचा अधिकार, परंतु वस्तुस्थितीचा कुठेतरी विसर मांडणीमध्ये या ठिकाणी झालेला आहे हे निश्चित आता मला असं वाटतं। याचबरोबरीने कोर्टाने काय सांगितलं आहे की मागास आयोगाचा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही। आता मला एक सांगा की मागास आयोगाचा रिपोर्ट काही घरात बसून बनवलेला नाही, जसं राजकीय कार्यकर्ते जनतेला बाहेर काढता आणि सकाळी 7 पासून दुपारपर्यंत मतदानाची लाईन लावता त्या पार्श्वभूमीवर तुम्ही आणि आपण मी सर्वांनी मिळून आयोगासमोर आपले म्हणणे मांडले। आयोगासमोर म्हणणे मांडत असताना आपण सांगितलं आरक्षण का पाहिजे, आयोगाने ते लेखी स्वरूपात घेतले, विरोधकांनी देखील निवेदन दिले की यांना आरक्षण देऊ नका, ते देखील आले। ह्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे, मराठा समाज खरंच मागासलेला आहे का, याच्यातले किती विद्यार्थी उच्च शिक्षण घेता, हा शासकीय आकडा आहे, आणि जर शासकीय आकडा असेल तर मला एक सांगा, तो वेबसाईटवर उपलब्ध आहे, तोच रिपोर्टमध्ये आलेला आहे। ह्या समाजाचे परिस्थिती कशी आहे, कौलारूचे घर आहे का, राहणीमान कसं आहे, तो रेकॉर्डवर आहे। ह्या समाजाची रूढी परंपराची पद्धत कशी आहे, तो रेकॉर्डवरती आहे। ह्या समाजामध्ये सक्षमता किती आहे, तो रेकॉर्डवर आहे। या समाजामध्ये किती लोक शासकीय नोकरीमध्ये आहे, ते रेकॉर्डवर आहे। हे सर्व क्वांटिफाईड डाटा एकत्र करून हा आयोगाचा रिपोर्ट तयार झालेला आहे, आणि आयोगाचा रिपोर्ट तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं मत मांडल्यानंतर तो जर राज्य सरकारने स्वीकारला असेल, आणि मी तुमच्या वतीने हायकोर्टात स्वीकारला होता, कारण सरकारच्या विरोधात मला तुम्ही त्यावेळेस पाठवलं होतं, टाईम बाउंड प्रोग्राम करून घेतला होता की आयोगाचा रिपोर्ट किती दिवसात येईल, तर तो कोर्टात आपण स्वीकारलेला आहे आणि विधिमंडळात तो स्वीकारल्यानंतर कायदा होतो, मग आयोगाचा रिपोर्ट का न्यायालयाला मान्य नाही, हे फार डोक्यापलीकडचं विषय आज या ठिकाणी आहे। ही एकंदरीत सर्व परिस्थिती बघितल्यावर कोरोनाच्या या महामारीमध्ये आपण सर्वजण शांत आहोत, कारण न्यायालयाचा निर्णय आहे, परंतु राज्य सरकारने आतापर्यंत पुढे येऊन एखादा कार्यक्रम जाहीर करणं अपेक्षित होतं की मराठा विद्यार्थ्यांना आम्ही अशा अशा प्रकारच्या सवलती देऊ, आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही हे करू, परंतु तसं झालेलं नाही। आज न्यायालयाच्या निर्णयाची प्रत वाचल्यानंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी, आता मला एका भगिनीचा फोन आला होता की 2018 माझी जॉईनिंग झाली, आमचं काय होईल, जे जॉईन झाले त्यांचा विषय जवळपास मिटलेला आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका
निर्माण होताना दिसत नाहीये। 9 सप्टेंबर पर्यंत ज्यावेळेस न्यायालयाने सांगितलं की याच्या मागे जे झालं ते झालं, याच्या पुढे आम्ही स्थगिती देतो, त्यामुळे 9 सप्टेंबर पर्यंत ज्यांच्या ज्यांच्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहे, परत व्यवस्थित ऐका, लेखी परीक्षा झालेल्या आहे, रिझल्ट लागलेला आहे, फक्त जॉईनिंग बाकी आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना सुपर नेमरी पद्धतीने राज्य सरकारला घेण्याचा अधिकार आहे। आता तुमची माझी मागणी हीच असली पाहिजे की न्यायालयाने डिटेल ऑर्डरमध्ये कुठेही यांना नोकरीवरनं काढून टाका असं सांगितलेलं नाही। हे बंधू आणि माझ्या भगिनी यांना जॉईनिंग देता येते, कारण सप्टेंबर महिन्यामध्ये स्थगिती दिली, त्यावेळेस यांची प्रोसेस जवळपास कंप्लीट झाली होती। जॉईनिंग सुपर न्यूमरी पद्धतीने राज्य सरकार देऊ शकते, मला कोणालाही विरोध करायचा नाहीये, परंतु सरकारला आठवण करून द्यायची आहे। मुंबई हायकोर्टाने अशामध्ये काही निर्णय घेतले, त्याच्यामध्ये एक निर्णय घेतला होता की नोकऱ्यांमध्ये बढतीमध्ये आरक्षण नसावं, ते कोण विरोध करत होते कोणत्या आरक्षणासाठी त्याची मला कल्पना नाही, पण परंतु हे प्रकरण न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट असताना राज्य सरकारने विशेष बाब म्हणून सर्व लोकांना नोकऱ्यांमध्ये बढतीमध्ये आरक्षण दिलेलं आहे। हा आत्ताचा घडलेला प्रकरण आहे, याच्यामुळे सर्वांना तो अधिकार आहे। जे ज्या विद्यार्थ्यांनी, आता मला काही विद्यार्थी म्हणता आमचं ग्राउंड झालेलं आहे, काही म्हणता आमचं सगळी प्रोसेस कंप्लीट झालेली आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सुपर न्यूमरी पद्धतीने सरकारने ताबडतोब जॉईनिंग द्यावं असे माझ्या सगळ्या समाजाची मागणी या ठिकाणी सरकारसमोर असली पाहिजे। त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये आम्हाला काय सवलत देता, ही मागणी आपली असली पाहिजे। आणि 5 न्यायमूर्तींनी आरक्षण रद्द केलं म्हणजे कायमस्वरूपी आपलं संपलेलं आहे असं बिलकुल नाही। आपल्याकडे वेगवेगळे प्रकारचे टप्पे आहेत, पर्याय आहेत, त्याचं आपण अवलोकन करू, परंतु पुढाकार हा राज्य सरकारला घ्यावा लागेल, सरकारला सांगावं लागेल, ह्या गोष्टी आम्ही या ठिकाणी करू आणि त्या करून घेतल्या पाहिजे। त्यामुळे तुम्ही नेहमी मागणी करताना ज्यांची प्रोसेस झालेली आहे त्यांना जॉईनिंग द्या, हे ठासून हक्काने सांगितलं पाहिजे, कारण न्यायालयामध्ये न्यायदान करताना कुठल्याही प्रकारच्या जुन्या प्रोसेस रद्द केलेल्या नाही। याच्या पुढे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 3 न्यायमूर्ती म्हणतात की राज्य सरकारला आता अधिकार राहिलेले नाही, केंद्राकडे म्हणजेच सॉरी केंद्राने राष्ट्रपतींकडे अधिकार केलेले आहे। आता जर राष्ट्रपतींकडे अधिकार केले असतील तर मग त्याच्याकडे कसं अप्रोच करायचं? मला असं वाटतं की राज्य सरकारने तात्काळ ह्या निर्णयाचं वाचन करण्यासाठी ज्येष्ठ ॲडव्होकेट्स बोलवावे, ज्येष्ठ बोलवावे ज्यांचा अनुभव आहे, ज्यांनी कुठली केस लढवली नाही असे कृपया ॲडव्होकेट सरकारने बोलू नये, आता बस झालं। ज्या ॲडव्होकेट्सनी केस लढवलेली आहे त्यांचा सल्ला घ्यावा, त्यांच्याकडनं ड्राफ्ट तयार करावा व त्या पद्धतीने पुढं जावं, हे एक क्रमांकाचं काम राज्य सरकारला त्या ठिकाणी करावं लागेल। दुसरी गोष्ट, हा निर्णय आलेला आहे आणि हा निर्णय येत असताना सरकारच्या हातामध्ये ज्या ज्या सवलती जाहीर करण्याचा अधिकार आहे त्या त्या सवलती सरकारने ताबडतोब जाहीर कराव्यात। आपण सर्वांनी प्रयत्न केले, कोणामुळं राहिलं कोणामुळं रद्द झालं आता हे फक्त ज्योतिषी सांगू शकता, परंतु कायदा जेवढा कळतो कायद्यामध्ये ताकदीने अजून आपण रेटला असतं, सरकारने रेटला असतं ते निश्चित टिकलं असतं, परंतु तसं झालेलं नाही। या पलीकडे माझं एवढंच म्हणणं आहे की आता तरी आम्हाला गांभीर्याने घ्या, कोरोनाची ही महामारी आहे, तरुणांना माझी हात जोडून विनंती आहे, आपण सर्वजण लढलो, आपल्या जीवावर येईल असा कोणीही काही करण्याचा प्रयत्न करू नका। या अगोदरच 50 अधिक तरुणांनी बलिदान केलेलं आहे, त्या कुटुंबाची परिस्थिती जाऊन तुम्ही बघितली, आज त्यांच्या कुटुंबाकडे माझ्यासकट कोणीही विचारायला तयार नाहीये, त्यामुळे स्वतःचं कुटुंब अडचणीत आणू नका, स्वतःचं आरोग्य अडचणीत आणू नका, काही ना काही मार्ग याच्यामध्ये निघेल,
फक्त आपली मागणी जी आता प्रामुख्याने असली पाहिजे, आरक्षणाला काय पर्याय आहे, आरक्षण मिळेपर्यंत ते द्यावा, सुपर न्यूमरी पद्धतीने यांना जॉईनिंग द्यावी। आणि पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ नका, तुम्ही जास्त वकिली मुद्दे काढू नका की याच्यामध्ये हे लिहिलेलं नाही, त्याच्यामध्ये ते लिहिलेलं नाही। एकच गोष्टीचा तुम्ही संदर्भ घ्या की याच्यामध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही की झालेली प्रोसेस रद्द करा। जसं मेडिकलच्या बाबत त्यांनी सांगितलं की याला आम्ही धक्का लावणार नाही, आणि तसंच त्यांनी 9 सप्टेंबरच्या वेळेस स्थगिती देताना सांगितलं आम्ही मागं जाणार नाही। यामुळे याचा संदर्भ घेऊन तुम्हाला कशी जॉईनिंग मिळेल एवढाच प्रयत्न करा। विनाकारण चुकीच्या वकिलांचे सल्ले घेऊ नका, कोणाच्या भांडणीत पडू नका, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो। मी देखील प्रामाणिक प्रयत्न केले परंतु कमी पडलो, हे टिकवण्यासाठी त्याबद्दल मी सर्व समाजाची दिलगिरी व्यक्त करतो। परंतु एक शब्द देतो, ज्या इमाने एतबारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने लढलो, शेवटच्या श्वासापर्यंत मी समाजासाठी लढेल आणि जे सत्य आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करील। दुपारपासून एक वेगळं चित्र बघायला मिळतंय की वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, वेगवेगळ्या जवळीक असलेले कार्यकर्ते याच्यावर त्याच्यावर टीका करताय। कृपया अशा टीकांच्या भानगडीत न पडता जो फॅक्ट आहे तो फॅक्ट विचारण्याची हिम्मत तुम्ही ठेवा। फक्त तुम्ही त्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्याच्या विरोधात कोणी बोलत असेल तर त्याला विरोध करू नका। शेवटी हा महाराष्ट्राचा पिढीचा विषय आहे। ग्रामीण भागातला विद्यार्थी जर शिक्षणामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आला तरच आपण टिकू, अन्यथा महाराष्ट्रामध्ये टिकू शकणार नाही। त्यामुळे या स्पर्धेच्या योगामध्ये आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून ताकदीने याच्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे। आणि प्रयत्न करत असताना आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की आता आपली लढाई ही कायदेशीररित्या काय काय करू शकतो हे विधी तज्ज्ञांचे निर्णय आल्यावरच होईल। सगळ्यात पहिले आपल्याला विद्यार्थ्यांचं जॉईनिंगचा ॲडमिशनचा प्रश्न मार्गी लावायचा आहे आणि त्यानंतर पुढच्या कारवाईसाठी समोर जायचं आहे। मी पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून विनंती करतो, न्यायालयाचा निर्णय आहे, याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल तेच आपण प्रयत्न करू। मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।